परंतु मित्रांनो एक ही आश्वासन यांनी पाळलं नाही, सत्ता विषय भाव मिळाला नाही। सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा असल्यामुळे 16 तासाचं लोड शेडिंग असल्यामुळे आणि 5 लाख पेक्षा जास्त शेतकरी हे विजेच्या पंपाच्या कनेक्शन करता वेटिंग लिस्ट वर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढते आहे। कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे। स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र केंद्र सरकारने सुरू केले। मला अतिशय वाईट वाटतं की हे सगळे आर्थिक क्षेत्र मुंबई पुणे आणि नाशिक मध्ये सुरू होत आहे। ज्या ठिकाणी औद्योगिक विकास झाला त्याच ठिकाणी उद्योगांकरता सवलती, त्याच ठिकाणी जर नवीन उद्योग येणार असतील तर माग असल्या भागामध्ये उद्योग येणार कसे, तिथल्या तरुण युवकांना रोजगार मिळणार कसा, हा खरा प्रश्न आहे। मी अडवाणींना विनंती करेन की आपण देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर या विदर्भातल्या कापूस उत्पादक क्षेत्राकरता मैं अडवाणीजी आपसे प्रार्थना करता हूं कि ये जो स्पेशल इकोनॉमिक झोन है, ये विदर्भ में जो ये हमारा कपास का क्षेत्र है जिसमें कपास से सूत, सूत से कपड़ा और कपड़े से रेडीमेड गारमेंट तक ये जो कपास प्रक्रिया उद्योग है, इसके लिए जहां कॉटन कपास ज्यादा पैदा होता है उस क्षेत्र के लिए स्पेशल इकोनॉमिक जोन, विशेष आर्थिक क्षेत्र आप निर्माण करें। आपका सरकार, आप प्रधानमंत्री बनने के बाद ये मैं आपसे अनुरोध करता हूं। अडवाणी जी, और एक सबसे गंभीर समस्या है, विदर्भ में हमारे सिंचन का बैकलॉग जो है बहुत बड़ा है। हमारे यहां सिंचन के जो सुविधाएं थे उसके साथ विदर्भ पर अन्याय हुआ है। हमने लगातार इसके लिए संघर्ष किया है और हिंदुस्तान की हमारी घटना के अनुसार 371(8) के अनुसार हमने राज्यपाल महोदय को निवेदन दिया और उन्हें स्पेशल निर्देश दिए, मैंडेटरी डायरेक्शंस सरकार को, और विदर्भ के लिए विशेष निधि सिंचन के लिए तरतूद करने के निर्देश दिए। फिर भी हमारी कांग्रेस और एनसीपी की सरकार विदर्भ को निधि नहीं दे रही है। इसका कारण यह है कि विदर्भ के जो हमारे अर्थमंत्री हैं वो पश्चिम महाराष्ट्र के हैं, हमारे जो सहकार मंत्री है वो भी सांगली जिले के पश्चिम महाराष्ट्र के हैं, हमारे जो बांधकाम मंत्री है वो भी वहीं के हैं, ग्रामीण विकास मंत्री भी पश्चिम महाराष्ट्र के हैं, ऊर्जा मंत्री भी पश्चिम महाराष्ट्र के हैं, सहकार मंत्री भी पश्चिम महाराष्ट्र के हैं, सभी मेन मुख्य विभाग जो है वो पश्चिम महाराष्ट्र को है आणि विदर्भा पडता फक्त दोनच विभाग आहे, एक वस्त्रोद्योग मंत्री आणि दुसरे गाई आणि म्हशीचं शेड उचलण्याकरता फक्त आमचे पशु संवर्धन मंत्री आणि दुसरे पुरके। मी नेहमी म्हणतो एक पुरके आणि बाकी भुरके। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भाला न्याय नाही आणि म्हणून मैं अडवाणी जी आपसे प्रार्थना करता हूं कि सिंचन जो डिपार्टमेंट है ये केंद्र सरकार में नहीं है, ये स्टेट सब्जेक्ट है। पर मेरा आपसे अनुरोध है कि आप प्रधानमंत्री बनने के बाद, एनडीए सरकार आने के बाद, केंद्र में सिंचन डिपार्टमेंट विशेष रूप से आप खोलिए और जिस प्रकार से प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के लिए अटल जी की और आपकी सरकार ने निधि उपलब्ध करा के दिया और देश के ग्रामीण क्षेत्र में एक क्रांति हुई, उसी प्रकार से 50% केंद्र सरकार के और 50% राज्य सरकार के ये अगर सूत्र अगर स्वीकार किया जाता है तो विदर्भ के सिंचन के लिए बहुत निधि उपलब्ध होगा। चेक देखील वापस गेले। अडवाणी जी, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं ने तो यहां तक किया कि यहां जो प्रधानमंत्री के पैकेज में जो जानवर बांटे गए गाय और भैंसे, उसमें भी बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ। मी आपला वाचून दाखवतो की भाषा केली। मी त्यांना या सभेतून आव्हान देतो की त्यांच्यात हिम्मत असेल तर मी त्यांचे पुन्हा एकदा नाव घेतो, त्यांनी माझ्यावर जरूर केस टाकावी असं आव्हान मी यवतमाळ जिल्ह्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देतो। ज्यांनी या शेतकऱ्याच्या पॅकेजला लुटलं,
त्या नेत्यांची नावं मी वाचून दाखवतो. सुरेश लोणकर साक्षरता परिषदेचे माजी अध्यक्ष, राज्यमंत्र्याचा दर्जा होता. त्यांचा मुलगा व दोन भावांना दरिद्र रेषेखालील लाभार्थी म्हणून जनावर दिले. एक आशिष सुरेश लोणकर, अनिल नरसिंहराव लोणकर, रमेश नरसिंहराव लोणकर, प्रत्येकी एक गाय लाभार्थी त्यांना मिळालेली आहे. दुसरे वाघाडे दूध उत्पादक सहकारी संस्था माळी अकपुरी सूर्यकांत रामराव गाडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहे, त्यांना दोन जनावरं मिळाली. श्रीकांत रामराव गाडे त्यांचे भाऊ, त्यांना दोन जनावरं मिळालेले आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांचे भाऊ चंद्रकांत रामराव गाडे यांना दोन जनावरं मिळाली आहे. हे सगळे दरिद्र रेषेखाली आहे. काँग्रेसवाल्यांनी लुटाला काही कमी नाही केलं. मुंगसाजी माऊली शेतकरी बचत गट वसंतपूर तहसील दिग्रज जिल्हा यवतमाळ, आनंद शिवरामजी मोगे माजी मंत्री शिवरामजी मोगे यांचे सख्खे भाऊ, त्यांना दोन जनावरं. हा तेही पण देतो. त्यांच्या विजय आनंद मोगे पुतण्या दोन गाई, भारत आनंदराव मोगे पुतण्या दोन गाई, सुनीता संजय मोगे पुतणसून दोन गाई, अशा शिवाजीराव मोगे यांच्या परिवाराने सहा जनावरं लाटली आहे. कामधेनू दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित लोणी, सहा वेळा यवतमाळचे खासदार राहिलेले उत्तमराव पाटील यांनी अल्पभूधारक म्हणून प्रधानमंत्र्यांचं पॅकेज लुटलं. कामधेनू दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित लोणी रजिस्टर नंबर 201. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उन्हात या ठिकाणी उपस्थित झाला, एक विजयी संकल्प करण्याकरता उपस्थित झालेला. ज्या 15,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या करताना सरकार जबाबदार आहे, ज्या जाणत्या राजाने शेतकऱ्याचा मसिया म्हणून हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांना 8.5 रुपये किलो गव्हाचा भाव आणि विदेशातला सडका कुचका लाल गहू 16.5 रुपये किलोच्या भावाने आणला, जो विदेशात टुक्कर देखील खात नाही, तो लाल गहू या जाणत्या राजाने या गरीब आदिवासी शेतकरी शेतमजुरांच्या प्राण वारे जाणता राजा. खरं म्हणजे या कृषी मंत्र्यांनी या सडका कुचक्या लाल गव्हा करता हिंदुस्थान मधल्या शेतकऱ्याची माफी मागितली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे, इतका गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे. माझी आपला विनंती आहे की आज महाराष्ट्रात आणि देशात शेतकरी विरोधी सरकार आहे. 6,500 मेगावॅट विजेची टंचाई आहे, कारखाने बंद आहेत, विहिरीवर कर्ज आहे, पंपावर कर्ज आहे, व्याजाचं मीटर चालू आहे, पण पाणी नाही आहे, शेतकरी कर्जबाजारी होत आहे. माझ्या बांधवांना आणि बहिणींनो, आपल्याला संघर्ष करायचा आहे, परिवर्तन करायचं आहे. हे जे अन्यायकारी सरकार आहे, महागाई वाढवणारं सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, दिल्लीतलं हे सरकार हटो. लाल कृष्ण अडवाणीजी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपल्याला एनडीएचा झेंडा फडकवायचा आहे, भाजप शिवसेना युतीचा झेंडा फडकवायचा, याकरता आपला परिवर्तन करायचं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधलं हे विलासराव देशमुख आणि आर आर पाटीलचं सरकार हटवून आपल्याला मंत्रालयावर भाजप शिवसेना युतीचा भगवा फडकवायचा आहे. या दोन्ही परिवर्तनाकरता आजच्या या विशाल सभेमधून एक विजयाचा संकल्प करून आपल्याला जायचा आहे आणि हा संकल्प करून आपण या ठिकाणून जावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.